नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये महाराष्ट्रात एक महाभयंकर असा भूकंप झाला होता लातूर जिल्हा किंवा धाराशिव या ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली घरं कोसळली जनावरांचं नुकसान झालं हे मोठ्या प्रमाणावर एकंदरीतच हा भूकंप होता तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी त्यावेळेला या भूकंपाच्या ठिकाणी म्हणजे किल्लारी भूकंप असं त्याला म्हण म्हटलं जातं तर त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथे ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना मदत केली त्यांची ती गावं जी आहेत ती पुन्हा वसवण्याचा प्रयत्न झाला तीस सप्टेंबरला म्हणजे या महिन्यामध्ये तीस सप्टेंबरला त्याला तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या घटनेला आणि त्यानिमित्ताने शरद पवार पुन्हा एकदा त्या किल्लारी या गावाला भेट देणार आहेत आणि कदाचित त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी जे ज्या लोकांनी हे पाहिलेलं आहे ते पुन्हा एकदा कदाचित शरद पवारांसोबत त्या आठवणी ज्या आहेत त्या कदाचित शेअर करतील त्या आठवणींना उजाळा मिळेल आणि शरद पवारांनी कशी मदत केली वगैरे याविषयी बोललं जाईल त्याच वेळेला एक दुर्दैवी योग म्हणजे किंवा एकंदरीतच राजकारणामधली घडामोड जर म्हणून आपण त्याकडे पाहिलं तर एकीकडे शरद पवार हे किल्लारीच्या भूकंपस्थळी जाणार आहेत आणि पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देणार आहेत तीस वर्ष त्याला होत आहेत पण त्याच वेळेला शरद पवारांचा स्वतःचा पक्ष मात्र त्याच राजकीय भूकंपामुळे कोसळून पडलेला आहे आणि आज त्यांच्याकडचे अजित पवार चाळीस आमदार हे वेगळे झालेले आहेत ते त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत आणि हे सगळं समोर दिसतंय शरद पवारांना शरद पवार आत्ता हे सगळं घडल्यानंतर नेहमीच वेगवेगळ्या भाषणांमध्ये सांगत असतात की जे गेलेले असतील लोक ते जाऊ द्यात आपण आता उरलेले लोकांसोबत पक्ष पुन्हा उभा करू त्यामुळे शरद पवारांमध्ये ती इच्छा आहे की हा पक्ष पुन्हा उभा करण्याची पण आज जेव्हा ते किल्लारीच्या भूकंपस्थळी जात आहेत तेव्हा त्या ते ठिकाणी कधी काळी तीस वर्षापूर्वी त्यांनी तिकडची गाभो वसवण्याचा पुन्हा एकदा ती घरं उभारण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं जातं त्याची चर्चा होईल पण त्याच वेळेला त्यांचा पक्ष मात्र आता कोलमडून पडलेला आहे आणि त्याचे संकेत हे शरद पवारांना मिळत होते कदाचित शरद पवारांना माहिती होतं की आपल्या पक्षामध्ये हे सगळं चालू आहे भूकंपाचे धक्के बसतायत हादरे बसत आहेत पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं का किंवा आणखी काही गोष्टी होत्या की ज्यामुळे हा भूकंप त्यांनी होऊ दिला हे माहिती नाही त्याचं कारण अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार यांनी आता पूर्णपणे स्वतंत्र वाटचाल करण्याचं ठरवलं आहे आणि ते सत्तेमध्ये स्वतः सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे संकेत शरद पवारांना यापूर्वी मिळत होते हे स्वतः अजित पवारांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षासोबत जायचं या जा जनता पक्षासोबत जाऊन त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी व्हायचं यासाठी अनेक वेळेला प्रयत्न झाले पण त्या प्रयत्नांना आयत्या वेळेला कुठेतरी मुरड घालण्यात आली कुठेतरी त्याच्यापासून माघार घेण्यात आली आणि पुन्हा एकदा हे आमदार जे आहेत ते सत्तेपासून दूर राहिले आणि शेवटी मग आपण पाहिलं की शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला तो सुद्धा एक प्रकारे या भूकंपाचा संकेतच होता कारण तत्कालीन जेव्हा सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं तेव्हा सगळ्यांना त्याची ते गंमत वाटत होती प्रयोगाची पण तो एक प्रकारे भूकंपाची ती तयारीच होती जी आधीसुद्धा भूकंप होऊ शकले असते पण ते शरद पवारांनी या आपल्या सगळ्या आमदारांना अजित पवारांना भार भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास कुठेतरी रोखलं स्वतःच त्यांनी तयारी दर्शवली पण आयत्या वेळा त्यांनी माघार घेतली आणि त्यातून मग कुठेतरी हे भूकंपाचं एकंदरीत पायाभरणी जी आहे ती होऊ लागली होती त्यातच मग महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यातून मग शिवसेना जो आहे त्यात पक्षामध्ये भूकंप आला आणि आज आपण पाहतोय तो पक्षसुद्धा कोलमडलेला आहे आणि जे हे प्रयोग हा जो महाविकास आघाडीचा प्रयोग आहे किंवा जे सरकार स्थापन केलं शरद पवारांच्या एकंदरीत नेतृत्वातून ते सरकार पण कोसळलं त्याच भूकंपाने आणि आता तर शरद पवारांचा पक्षही कोसळलेला आहे म्हणजे एक आपण तुलना करू शकतो की आज तीस सप्टेंबरला शरद पवार ज्या भूकंपाच्या ठिकाणी जाणार आहेत आणि ज्या पुन्हा एकदा आठवणी जागवणार आहेत त्यांना पुन्हा एकदा दिलासा देणार आहेत किंवा आपण काय करून दाखवलं त्यावेळेला हे सांगणार आहेत त्याच वेळेला त्यांचा पक्ष मात्र इथे भूकंपग्रस्त झालेला आहे कोलमडलेला आहे सगळा उद्ध्वस्त झालेला आहे आणि हे ते पाहतायत पण तो पक्ष मात्र ते उभा करू शकत नाही आहेत कारण आता मात्र त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना नेतृत्वातून बाहेर होण्यासाठी प्रत्येकजण सांगत होता अजित पवारांनी सुद्धा सांगितलं भाषणामध्ये की तुम्ही नेतृत्व सोडा आता किती वर्ष आणखी करणार पण शरद पवारांनी ते नेतृत्व सोडलं नाही ने, तो सुद्धा एक प्रकारे भूकंपाचा संकेत होता आणि असे अनेक भूकंपाचे संकेत मिळत असताना सुद्धा शरद पवार अडून राहिले त्यातून मग अखेर हा मोठा भूकंप होत त्यांचा पक्ष सरकार शिवसेना पक्ष हे सगळंच कसं भूकंपग्रस्त झालं हे आपण पाहिलं शरद पवार यांनी मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन जेव्हा झालं त्यावेळेला आपण पक्षातून पाय उतार होतोय अध्यक्षपदावरनं पाय उतार होतोय अशा पद्धतीचं एक काय त्या ठिकाणी भाषण केलं आणि दोन तीन दिवस मग पुढचे कशा पद्ध पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राडा झाला हे पण पाहिलं मग तिथे त्यांना हे संकेत मिळत होते की आपल्या पक्षामध्ये फूट पडते आपल्या पक्षाला तळा जातो आहे भूकंपाचे काहीतरी छोटे छोटे धक्के बसत आहेत आणि त्यातून सावरण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला असावा पण शेवटी जे व्हायचं तेच झालेलं आहे त्यांच्या या सगळ्या गेल्या काही वर्षातल्या या सगळ्या चुकांमुळे केलेल्या दुर्लक्षामुळे पक्षातल्या लोकांचं वेळीच ऐकलं असतं तर आज हा भूकंप जो आहे तो त्यांना थांबवता था आला असता आणि आपल्या पक्षाची झालेली पडझड थांबवत आली था असती आज मात्र शरद पवार तिकडे किल्लारीला जाणार आहेत तीस सप्टेंबरला आणि भूकंपग्रस्त लोकांची एखादा भेट घेतील आणि त्या जुन्या आठवणी जागवतील आणि त्याच वेळेला त्यांचा पक्ष मात्र तिकडे कोलमडलेला पाहायला मिळतोय सगळ्यात लोकांना तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद निडंकाने एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत मदल मारू शकलो ज्या प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी लवकरच आम्ही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा त्यामुळे वाट पहा आपल्याआ काहीतरी छानसं आम्ही घेऊन येतोय